नमस्कार, मी शीतल स्वागत करते तुम्हा सर्वांचं. आज आपण ऐकणार आहोत लेखक श्री उत्तम सदाकाळ यांनी लिहिलेले अप्रतिम श्रावणाचे वर्णन. हे वर्णन ऐकताना आपल्या डोळ्यासमोर हे टुमदार गाव उभे राहते. ऐकूया तर मग लेखक श्री उत्तम सदाकाळ लिखित श्रावणातील पोथी. सादर करती सौ शीतल खरे जोशी. श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिखे, क्षणात भरुनी ऊन पडे. बालकवींची श्रावणावर लिहिलेली ही कविता जणू काही माझ्या गावातील श्रावणावर लिहिली आहे की काय, इतके साम्य कवितेतील श्रावणात आणि माझ्या मनातील गावाच्या श्रावणात आहे. त्यावेळी श्रावण असाच असायचा, हिरवा कोवळा लवलवणारा, हळदीव्या उन्हाने पिवळा झालेला, आनंद आणि उत्साहाने अक्षरशः ओथंबलेला आणि इंद्रधनुष्या साथीने चैतन्याची बरसात करणारा. माझं गाव डोंगरदऱ्यांच्या साथीने वसला होता. गावाच्या तीनही बाजूला पहारेकऱ्यांसारखे सह्याद्रीचे कातळ कणखर राखणदार उभे होते. पश्चिमेला पाठीशी उभा राहावा तसा ठाण मांडून असलेला आधाण्या डोंगर, उत्तरेला कृष्णावतीच्या जोडीने पूर्वेला समांतर पसरलेला रांजण्या डोंगर, दक्षिणेला पुष्पावतीच्या नागमोड्या वळणांकडे कौतुकाने बघणारा हटकेश्वरचा डोंगर, अशा या डोंगर रांगात माझे मढ सुखाने नांदत होते. पावसाळ्यात पाचूची हिरवी गार दुलई घेऊन मढचा निसर्ग तरारून जाई. श्रावणाची चाहूल लागताच पिवळसर पोपटी झाक घेऊन पीक वाऱ्यावर डोलू लागे. खट्याळ वारा रानाचं वेड लावणाऱ्या रानगंध आसमंतात उधळून नाही, मध्येच उन्हाच्या साथीने ढग मोत्यांची बरसात करीत. निसर्गाचे हे सारे मोहक खेळ बघत मढ जगत होते. तेव्हा लोकांकडे पैसा कमी होता पण समाधान जास्त होते. सोयी सुविधा कमी होत्या पण माणुसकी टिकून होती. निसर्गसंपत्ती ओसंडून वाहत होती. माणसे मनानी आणि शरीरानेही निरोगी होती. गावातील वातावरण धार्मिक होते. लोक देवभोळे होते. गावाच्या प्रत्येक टोकाला एक एक मंदिर होते. पूर्वेला मारुतीचे देऊळ स्वागताला हजर होते. त्याच्याच हातात हात घालून शनीचे मंदिर होते. मारुतीच्या देवळासमोरील जागेत पीरबाबाचा दर्गा होता. त्याच्या शेजारी उभी असलेली मस्जिद सर्व धर्मसमभावाची साक्ष देत होती. पश्चिमेला दत्ताचे मंदिर होते. त्याच्या पुढे वरसूबाईचे मंगलोरी कौरांचे साधेसे दुफाखी मंदिर होते. गावाच्या उत्तर बाजूला महादेवाचे मंदिर आणि त्याच्यासमोर विठ्ठल रखुमाई गावावर कृपादृष्टी ठेवून उभे होते. वडाच्या विहिरीजवळच मोढण्यांचा खंडोबा होता. दक्षिणेला रामाचे मंदिर होते. गावाच्या अगदी पूर्वेला मुक्ताबाईचे देखणे देऊळ होते. मराठी शाळेच्या मागे संत हरिरामदास बाबांचे मंदिर, त्याच्या शेजारी मोढव्यांचा भैरोबा, त्याला खेटूनच मुसक्यांचा भैरोबा होता. जरा अंतर सोडून गावाचे कुलदैवत स्वयंभू खंडोबाचे टोलेजंग दगडी मंदिरही उभे होते. गावात इतकी देवालये असताना गावातील लोक देवभोळे नसतील तरच नवल. प्रत्येक देवाचा परंपरेने चालत असलेला उत्सव गावात साजरा व्हायचा. रामनवमीला रामजन्माचा सोहळा होई, चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्म आणि खंडोबाची यात्रा असे, दत्तजयंतीला दत्तजन्माचा कार्यक्रम होई, पौष पौर्णिमेला फकीरशाह बाबाची यात्रा भरे, बुद्ध पौर्णिमेला हरिजनवाड्यातील बुद्ध मंदिरात आंबेडकर जयंती साजरी केली जाई, नाथषष्ठीपासून विठ्ठल मंदिरात हरिनाम सप्ताह साजरा केला जाई, तर महिन्याच्या प्रत्येक चतुर्थीला अमरावतीतील गणपती मंदिरात भजन कीर्तन केले जाई. अशा धार्मिक वातावरणात माझे बालपण केले होते. त्यामुळे माझ्या मनावरही चांगले संस्कार आपोआपच बिंबवले गेले होते. सकाळी उठून आईच्या जात्यावरच्या ओव्या ऐकत वेळ कसा आनंदात जायचा.
काकडा सुरू असला की पहाटे साखर झोपेत काकड्याच्या भजनाचा गोड आनंद झोपेला अजूनच गोड करायचा. तेव्हा खरी सुखाची झोप लागायची. सुख सुख म्हणजे काय ते आता कळायला लागले. शाळेला जाताना दररोज शनी मारुती पीर खंडोबा यांना आपापल्या पद्धतीने हात जोडले जायचे. विज्ञानाबरोबर अध्यात्मही तेव्हा मनाचा कब्जा करून गेलं होतं. माझ्या देवभोळ्या गावामध्ये वर्षभर काही ना काही धार्मिक कार्यक्रम असायचेच, पण त्यातल्या त्यात श्रावण महिन्यात ही धार्मिकता गावातील प्रत्येक घरात प्रत्येक तनामनात भिनायची. डोंगर दऱ्या जंगल झाडी पशुपक्षी एका अनोख्या तेजाने भरलेले असायचे. श्रावण महिना चैतन्याचा महिना, सृजनाचा महिना, आनंदाचा महिना. त्यामुळे आम्ही श्रावण महिन्याची आतुरतेने वाट बघायचो. श्रावण महिना सुरू झाला की सुट्ट्यांची चंगळ व्हायची. अनेक सण एकट्या श्रावणात आल्याने सुट्ट्यांचा जणू वर्षावच व्हायचा. श्रावणी सोमवार कपर्दिकेश्वराच्या यात्रेला ओतून जाण्याची ओढ लागायची. तिसऱ्या सोमवारी आम्हा मुलांची यात्रेला जायची इच्छा हमखास पुरी व्हायची. श्रावणाच्या सुरुवातीला नागपंचमी झोपाळ्याचा खेळ घेऊन यायची. शनी मंदिरामागील चिंचेला झोपाळा बांधला जायचा. मारुती मंदिरासमोरही जुन्या झाडाला झोका टांगलेला असायचा. गावातील प्रत्येक आळीत कुठे ना कुठे झाडाला झोका झुलत असायचाच. चावडीसमोर बाजारपेठेतील स्त्रिया फेर धरून गाणी गायच्या, झिम्मा फुगडीही खेळायच्या. नागपंचमीनंतर पौती पूनम उत्साहाने साजरी व्हायची. गोपाळ काल्याला तर गावात धमाल असायची. अशा नानाविध सणांच्या आगमनाने गावात पुरणपोळी अन सार भाताचे जेवण बनवले जायचे. उन्हाळ्यात केलेल्या कुरडया पापड्या खारवड्या मिरगुंड्या पापड तोंडी लावायला खरपूस तळले जायचे. श्रावण महिन्यात सणांच्या धामधुमीत गावात पूर्वापार चालत आलेली अजून एक गोष्ट न चुकता केली जायची, ती म्हणजे श्रावणातील पोथी. श्रावण महिना सुरू झाला की मारुतीच्या मंदिरात ही पोथी सुरू व्हायची. दरवर्षी पोथीसाठी वेगळा ग्रंथ निवडला जायचा. त्या काळात गावातील बऱ्याच ठिकाणी पोथी वाचली जाई. मामाच्या वाड्यातसुद्धा पोथी असायची. वाड्याच्या सुरुवातीला नामदेव लोखंड्यांचे घर होते. ते मुंबईला राहत असल्याने त्यांच्या घरात धुमाळ नावाचे भाडेकरूही राहत. धुमाळांच्या घरात श्रावण महिन्यात पोथी सुरू होई. मी माझ्या घरी कमी आणि मामाच्याच वाड्यात जास्त राहत असल्याने या पोथीला आवर्जून उपस्थित असायचो. रात्री जेवण उरकले की पोथी सुरू होई. पोथी वाचायला तुकाराम मामा किंवा सुभाषबुवा असायचे. तेच पोथीचा अर्थ सांगायचे. कधीकधी धनाजी मामा, महादू बुट्टे किंवा अकू मामा पोथी वाचायचे. अधूनमधून मला किंवा बाळला पोथी वाचायची संधी दिली जायची. विशिष्ट लयीत तालात पोथी वाचली जायची. आम्ही तोर सूर पकडताना मेटाकुटीला यायचो, पण मजाही तेवढीच यायची. सुरुवातीला निव्वळ खिरापतीच्या आशेने आम्ही पोथी ऐकायला जायचो, पण नंतर नंतर पोथीच्या अध्यायाच्या शेवटी चित्र असायचे. त्या चित्रासाठी पोथी ऐकण्याची वेगळीच ओढ लागू लागली. या चित्रातील प्रसंग बघताना आमच्या बालमनाला फार आनंद व्हायचा. त्या काळी मनोरंजनाची इतर कोणतेही साधने नसल्यामुळे पुस्तकं, गाणी आणि चित्र गोष्टी हेच आमचे मनोरंजनाचे विश्व होते. पोथी ऐकायला मिळणाऱ्या कथा प्रसंग लढाईची वर्णने भूताखेतांचे चमत्काराचे देखावे बालमनावर गारूड करायचे. सुरुवातीला प्रसादाच्या आशेने पोथी ऐकणारे आम्ही नंतर पोथीतील घटनाक्रमांच्या उत्सुकतेने पोथीला हजेरी लावू लागलो. त्या काळी लाईट नव्हती. कंदिलाच्या उजेडात किंवा गॅसबत्त्यांच्या उजेडात पोथी वाचली जाई. पोथी ऐकताना महिला पुरुष लहान मुलांची गर्दी असायची. रात्रीच्या पोथीला काही मंडळी मध्येच पेंगायला लागली की त्यांची झोप उडवायला घट्ट दुधाचा आले टाकलेला फक्कड चहा यायचा. चहा पिताच पेंगुळलेली माणसे ताजी तवानी होऊन पोथी ऐकायची. मामाच्या वाड्यात जशी पोथी वाचली जायची तशी पानसरवाड्यातील राम मंदिरातही पोथी असायची.
गावातील ही सर्वात मोठी पोथी असायची. त्यांचा पोथी समाप्तीचा कार्यक्रमही खूप मोठा असे. गावाला जेवण देऊन पोथीची समाप्ती केली जायची. राम मंदिरातील पोथी वाचायला त्या भागात राहणारे शिक्षक असायचे. कोल्हे सर, मोरे गुरुजी, डोंगरे सर, शिंदे सर यांच्या उपस्थितीत वाचन सुरू असायचे. राम मंदिराचा सभामंडप श्रोत्यांनी गच्च भरायचा. लखू पानसरे, म्हाळूबुवा, विठ्ठल पानसरे, विष्णू पानसरे अशी जुनी जाणती माणसं आणि त्यांच्या जोडीला मारुती, अनिल, लक्ष्मण, जीवन, बाजीराव अशी तरुण मुलेही हजेरी लावायची. महिलांचा भरणा तर यापेक्षाही जास्त असायचा. राम मंदिराप्रमाणे अमराईतसुद्धा पोथी वाचली जायची. गणपत पाटील, कुशा भाऊ, श्रीपत पाटील, केशव मस्के, भगवान अण्णा, दगडू अण्णा मस्के, दौलत मस्करे, बजरंग मस्करे, पांडुरंग बुवा अशा मंडळींच्या साथीत गणपती मंदिराशेजारी चालणारी पोथी अगदी लक्षणीय होती. अशा प्रकारे पूर्ण गावात धार्मिक ग्रंथांचे वाचन होई. परंपरेनुसार गावाच्या वतीने मारुती मंदिरात पोथी असायची. ही पोथी इतर ठिकाणी चालणाऱ्या पोथ्यांसारखी रात्री नसायची, ती दिवसा वाचली जायची. संध्याकाळी 4 वाजता ही पोथी सुरू होई. मी मारुती मंदिरातील पोथीला अगदी आवर्जून हजर असायचो. शाळेला सुट्टी असली की मी पोथी चुकवायचो नाही. कधीकधी 4 लहान सुट्टीत शाळेतून थेट मारुती मंदिरात गाठायचो. मंदिरात सगळी पुरुष मंडळीच असायची. या पोथीला मला कधी महिला दिसल्याच नाहीत. दिवसा कामाच्या व्यापामुळे त्यांना मारुती मंदिरातील पोथीला यायला जमत नसावे. दिवसा वाचली जाणारी ही पोथी जास्त करून वृद्ध मंडळीच ऐकत. माझ्यासारखी 4-2 मुले आणि पोथीची आवड असणारे तरुण तेवढेच मंदिरात ठाण मांडून बसायचे. मारुती मंदिरातील पोथीला मी सर्वात पुढे बसायचो. पोथीत असणारे चित्र बघायची उत्सुकता मला पुढे बसायला भाग पाडायची. चित्रांची आणि चित्रकलेची आवड तेथूनच मनात घर करून बसली असावी. मारुती मंदिरातील पोथी तुकाराम बुवा मोंडवे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजात ते वाचायचे. अर्थ सांगायला दत्तोबा सोनार होते. त्यांच्या जोडीला प्रल्हाद बुवासुद्धा अर्थविवेचन करायचे. पोथी ऐकण्यासाठी भिकाबाबा, गणपत सदाकाळ, दशरथ सदाकाळ, दशरथ बुवा भालेकर, भिकू शिंपी अशी मंडळी हजर असायची. ओघवत्या भाषेत आणि रसाळ बोलीत पोथीचा अध्याय केव्हा संपून जायचा कळायचेच नाही. पोथी संपली की आरती सुरू व्हायची. आरती म्हणायला श्यामा असायचा. त्याच्याबरोबर मंदिरातील सगळे श्रोते भक्तिभावाने आरती म्हणायचे. आरती सुरू असताना मंदिराच्या गाभाऱ्यातील घंटा तालात वाजवून आरतीचे नादना माधुर्य वाढवायचा मारुती सेंद्रे उर्फ मारुती तेली. बुटकी शरीर रचना, अंगात कोपरी, ढगळ पायजमा आणि डोक्यावर टोपी घातलेला मारुती तेली पोथीला न चुकता हजर असायचा. पोथीची पूर्वतयारी करणे, सतरंजी हंतरणे, चौरंग मांडणे, मंदिरात दिवा लावणे ही सगळी कामे तोच करायचा. मारुती तेली नाही असं एकही धार्मिक काम नव्हतं. तो पोथी सुरू होण्याअगोदर गावात फिरून चला रे पोथीला अशी हाळी देत फिरायचा. गावात कीर्तन भजन असले तर त्याची जाहिरात मारुतीशिवाय कोणाला करणे जमले नाही. विठ्ठल मंदिरात पहाटे होणारा काकड आरती मारुती तेल्याच्या उपस्थितीशिवाय अपुराच होता. भल्या पहाटे तो काकड्यासाठी सगळ्या भजन मंडळांना झोपेतून उठवायचा. आयुष्यभर डोक्यावर मिठाचे बोचके घेऊन मळभार गावात तो विकण्यासाठी मारुती तेली फिरला. कष्टाशिवाय क्षणभरही न बसलेला मारुती तेली स्वभावाने भोळा होता, पण तेवढाच धार्मिकही होता आणि देवभक्तही होता. मंदिरातील घंटेची किणकिण कानावर पडली की लगेच मारुती मंदिरातील पोथी आठवते. आरतीला घंटा वाजवून ताल देणारा मारुती तेली आठवतो. खिरापत आठवते. जुनी देवभोळी माणसे आठवतात. साहजिकच मनातले गाव जागे होते आणि आठवणींच्या रूपाने मनात गजबजू लागते. आता श्रावण पहिल्यासारखा उरला नाही. श्रावणात पोथी राहिली नाही. भक्ती विजय, पांडव प्रताप,
हरिविजय, नवनाथ, रामायण, महाभारत यासारख्या ग्रंथांचे मंदिरात वाचन आता होत नाही. अंगावर रोमांच आणणारे प्रसंग, ज्ञान देणारी माहिती, डोळे ओले करणारे वातावरण पोथी बंद झाल्याने हल्लीच्या पिढीला अनुभवता येत नाही. काळाच्या ओघात पोथीऐवजी माणसे टी व्हीच्या पाशात गुरफटली गेलीत. संस्काराची पेरणी करणारी, मला लिहिण्यासाठी प्रवृत्त करणारी श्रावणातील पोथी धरणात लुप्त झालेल्या गावाप्रमाणे माणसांच्या मनातूनही लुप्त झाली आहे.